यंदा महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. अमरावतीची अंबादेवी म्हणजेच विदर्भाची कुलदेवता आणि अमरावतीची ग्रामदेवता असलेल्या अंबादेवी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. अमरावती शहराचं हृदय असलेल्या गांधी चौकामध्ये अंबादेवीचं मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. नवरात्र उत्सवात वेगवेगळ्या ठिकाणचे लोक अंबादेवीच्या दर्शनाला येतात. मंदिरातील परिसरात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अनेक भक्तगण तर मोठ्या श्रद्धेने अनवाणी पायाने देवीच्या दर्शनासाठी येतात. असंख्य लोकांना राहण्यासाठी अंबादेवी परिसरात हॉस्टेलची देखील व्यवस्था आहे. असं म्हणतात की भगवान श्री कृष्णाने तिला इथून पळवून नेलं होतं आणि त्यानंतर तिच्याशी विवाह केला. देवता अंबा राज्यभरातील अनंत भक्तांना आकर्षित करते, जे नवरात्री आणि दसऱ्याच्या सणांमध्ये मंदिरात गर्दी करतात. सण उत्सवाच्या पैलूवर मंदिराच्या मैदानावर मोठी जत्रा भरते. मंदिर परिसरात केलेल्या आकर्षक रोषणाईमध्ये संपूर्ण अंबादेवी परिसर उजळून निघालाय. अंबानगरी हे अमरावतीचं दुसरं नाव. हे विदर्भातील मोठं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेलं शहर आणि एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे.